जरी माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं असलं तरी सुद्धा संविधानाने अध्यक्ष महोदयांना जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारानुसार ते सुनावणी घेतील आणि त्या अधिकारानुसार ते निर्णय घेतील असं माझं मत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे। अध्यक्ष मध्ये याच्यावरती काय निर्णय घेतात त्याच्यावर नक्कीच आम्ही ते बघू, परंतु माझं असं मत आहे की 16 आमदार हे उभाटा गटाचे अपात्र होणार आहेत असं माझं मत आहे, कारण शेवटी व्हीप हा भरत गोगावले ह्यांचाच लागू होईल आणि हे त्यांना माहिती आहे म्हणून त्यांच्यानं जाणून बुजून प्रत्येक सुनावणीला वेगवेगळे डॉक्युमेंट तिथे सादर करणं, प्रत्येक सुनावणीला वेगळ्या याचिका तिथे सादर करणं आणि ही प्रोसेस डिले कशी होईल असे प्रयत्न करणं हे उभाटा गटाकडनं वारंवार सुरू आहे आणि म्हणून माझं मत आहे की त्यांच्याकडनं डिले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि 16 आमदार अपात्र होणार हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं डिले प्रोसेस करण्याचे प्रयत्न सुरू आहे। असं कुठल्या आधारे ते आरोप करतात सांगावं ना, असं कुठल्या आधारे ते आरोप करतायत? फक्त अध्यक्षांवरती बोट ठेवायचं, अध्यक्षांवरती आरोप करायचे, कुठलाही बेसलेस आरोप त्यांचा व त्यांच्याकडनं जे आरोप करायचे त्यांचं जे सुरू आहे आणि मला वाटतं त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स जे सुप्रीम कोर्टामध्ये डॉक्युमेंट दिले होते तेच त्यांनी इथे सबमिट करायचे होते, त्या व्यतिरिक्त जास्त डॉक्युमेंट सबमिट करायचं कारण काय? तुम्हाला जर काय एवढा विश्वास होता मग जास्त डॉक्युमेंट सादर करण्याचं कारण काय? ज्याचा कुठलाही बेस नाही आणि म्हणून डिले हा त्यांच्याकडनं केला जातो आहे कारण त्यांना म्हणजे त्यांचे 16 आमदार अपात्र होणार आहे। आमच्या इथेच म्हणणं आहे की लवकरात लवकर निर्णय द्यावा, आमचं कुठे म्हणणं आहे की डिले करावी म्हणून, आमचं अजिबात ते म्हणणं नाही आहे। शेवटी पण जे सुनील प्रभूजींनी ज्या नोटिसेस पाठवल्या आहेत प्रत्येक आमदाराला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे ना आणि म्हणून सगळ्यांची तुम्ही एकत्र तुम्ही बाजू ऐकून घ्या हे म्हणणं चुकीचं आहे ना। आम्हाला प्रत्येक आमदारांना आमची बाजू मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तो अधिकार आमच्याकडनं काढून घेतला जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही ते आमची बाजू ऐकून घ्या एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।